कार्तिक महिन्याला शास्त्रात पुण्य महिना असेही म्हणतात. पुराणानुसार जे फळ सामान्य दिवसात हजारो वेळा गंगा स्नान केल्याने मिळतं तेच फळ कार्तिक महिन्यात सूर्योदयाच्या पूर्वी कोणत्याही नदीत स्नान केल्याने मिळतं. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यात स्नानाची सुरुवात शरद पौर्णिमेपासून सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेला संपते. तसेच पद्मपुराणानुसार जी व्यक्ती संपूर्ण कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून नदी किंवा तलावात स्नान करते आणि भगवान विष्णूंची पूजा करते त्यांच्यावर भगवान विष्णूंची विशेष कृपा असते. तसेच पद्मपुराणाच्या कथेनुसार कार्तिक स्नान आणि पूजेच्या पुण्याईनी सत्यभामाला श्रीकृष्ण यांची पत्नी होण्याचे सौभाग्य मिळाले होते. एका कथेनुसार एकदा कार्तिक महिन्याची महत्ता जाणून घेण्यासाठी कुमार कार्तिकेयाने भगवान महादेवांना विचारले की कार्तिक महिन्याला सर्वात पुण्यदायी महिना का म्हणतात. यावर शंकराने उत्तर दिले की ज्याप्रमाणे नदीमध्ये गंगा श्रेष्ठ, देवांमध्ये श्री हरी विष्णू श्रेष्ठ, त्याचप्रमाणे महिन्यात हा कार्तिक महिना श्रेष्ठ आहे. या महिन्यात श्री हरी विष्णू पाण्यात निवास करतात म्हणून या महिन्यात नदीत किंवा तलावात स्नान करून विष्णू भगवानांची पूजा करण्यास आणि प्रत्यक्षात साक्षात्कार करण्याचे पुण्य प्राप्त होते. जेव्हा भगवान विष्णूने श्रीकृष्ण रूपात अवतार घेतले तेव्हा रुक्मिणी आणि सत्यभामा त्यांच्या राण्या झाल्या. सत्यभामाविषयी सांगितले जाते की त्या पूर्वीच्या जन्मी एका ब्राह्मणाची कन्या होत्या. तारुण्यवयात एके दिवशी त्यांच्या पती आणि पित्याला एका राक्षसाने ठार मारले. बऱ्याच दिवस या ब्राह्मण कन्या रडत बसल्या. नंतर यांनी स्वतःला कृष्णाच्या भक्तीत अर्पण केले. त्या सर्व एकादशीचा उपास करत होत्या आणि कार्तिकच्या महिन्यात नियमितपणे सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करून भगवान विष्णू आणि तुळशीची पूजा देखील करत असे. एके दिवशी म्हातारपणात या ब्राह्मण कन्येने कार्तिक स्नानासाठी गंगेत गेल्यावर थंडीचे दिवस असल्याने त्यांना थंडीने ताप भरून त्या कापत होत्या. अशा अवस्थेत त्यांनी गंगेच्या काठीच आपले प्राण सोडले. त्याचवेळी विष्णू लोकातून एक विमान आले आणि त्या ब्राह्मण कन्येच्या दिव्य शरीरास वैकुंठात म्हणजे की विष्णू लोकात नेले. जेव्हा भगवानाने कृष्णाचा अवतार घेतला तेव्हा या ब्राह्मण कन्येने सत्यभामाच्या रूपात जन्म घेतला. कार्तिक महिन्यात दीपदान करून सत्यभामाला सुख आणि ऐश्वर प्राप्त झाले. नियमितपणे तुळशीला पाणी दिल्याने बागेचा आनंद मिळाला. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यात केलेल्या दानाचे फळ माणसाला पुढील जन्मात नक्कीच मिळतात. हा महिना धार्मिक कार्यांसाठी देखील उत्तम मानला गेला आहे. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं श्रेष्ठ मानले गेले आहे. भाविक लोक गंगेत आणि यमुनेत दररोज सकाळी स्नान करतात. जे लोक सकाळी नदीमध्ये स्नान करू शकत नाही ते सकाळी आपल्या घरात स्नान करून पूजा करतात. कार्तिक महिन्यात शिव, चंडी, सूर्य आणि इतर देवांच्या देवळात दिवे लावायचे आणि उजळ करण्याचे देखील महत्त्व आहे. या महिन्यात भगवान श्री विष्णूने फुलांना अभिवादन केले पाहिजे. असं केल्याने अश्वमेघ यज्ञाच्या समोर पुण्यफळ मिळतं. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला माणसांनी स्नान न करता राहू नये. कार्तिक महिन्यात षष्ठीला कार्तिकेय उपवासाचे अनुष्ठान केले जाते. स्वामी कार्तिकेय याचे आराध्य आहे. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान द्यावे. हे दान एखाद्या गरजूला द्यावे. कार्तिक महिन्यात पुष्कर, कुरुक्षेत्र आणि वाराणसी तीर्थक्षेत्रांना स्नान आणि दानासाठी अति महत्वाचे मानले गेले आहे. तसेच सकाळी आंघोळ केल्यावर राधाकृष्णाची पूजा, तुळस, पिंपळ आणि आवळ्यांनी पूजा करावी. सर्व देवांची प्रदक्षिणा घालण्याचे देखील महत्व आहे. संध्याकाळी भगवान श्री विष्णू आणि तुळशीची पूजा करावी. तसेच दीपदान देखील करावे. तसेच असे म्हणतात की कार्तिक महिन्यात सूर्य आणि चंद्राच्या किरणांचे प्रभाव माणसावर अनुकूल पडतात. या किरण माणसाच्या मनाला आणि मेंदूला सकारात्मक ऊर्जा देतात. कार्तिक महिन्यात राधाकृष्ण, विष्णू भगवान आणि तुळशीच्या पूजेचं फार महत्व आहे. जे कोणी या महिन्यात त्यांची पूजा करतात त्यांना पुण्यफळाची प्राप्ती होते.